नमस्कार, मी दीपाली विजय कुमार निकम कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बारामतीमध्ये फायनल इयरमध्ये शिकत आहे. आज आपण झारगडवाडी गावातील युवा शेतकरी अभिजित राजेंद्र निकम यांच्या शेतातील शेततळ्यासंदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. अभिजित निकम यांना शेततळे तयार करण्यापूर्वी निसर्गाच्या असमतोलामुळे, वेळेवर पाऊस न पडल्यामुळे तसेच कमी प्रमाणात पाऊस पडल्यामुळे उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवत होती. त्यामुळे त्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत होते. या सर्व समस्यांवर उपाय म्हणून त्यांनी 30 गुंठे क्षेत्रावर शेततळे तयार करण्याचे ठरवले व शेततळे तयार केले. या शेततळ्याची पाण्याची क्षमता 1 कोटी लिटर असून त्यामध्ये त्यांचे 10 एकर बारमाही बागाय क्षेत्र तयार झाले आहे. सुरुवातीला त्यांनी 30 गुंठे क्षेत्रामध्ये 32 फूट खोलीचे शेततळे तयार केले. या त्या तळ्याचा त्यांना अंदाजे खर्च 9 लाख रुपये आला. त्यांनी अस्तरीकरणासाठी 300 मायक्रॉनचा कागद वापरला आहे. तसेच या तळ्यात शेतीला जोडधंदा म्हणून मत्स्य व्यवसाय चालू केलेला आहे. या मत्स्य व्यवसायाचा त्यांना होणारा वार्षिक खर्च 1.5 लाख रुपये असून मिळणारे वार्षिक उत्पन्न 5 लाख रुपये आहे. या मत्स्य व्यवसायाचा त्यांना शेतीमध्ये खत म्हणून उपयोग होतो आणि त्यांच्या रासायनिक व सेंद्रिय खताच्या खर्चातही बचत होते. तळ्यातील पाणी पाटाच्या मदतीने सोडले जाते आणि तळ्यातील आउटलेटमधून 7.5 HP पाणी विहिरीत सोडले जाते. सदरचे पाणी इलेक्ट्रिक मोटरचा वापर न करता विहिरीत जाते. विहिरीतून 5 HP मोटरेच्याद्वारे पिकांना दिले जाते. तळ्याची निर्मिती केल्यापासून त्यांची पूर्ण क्षेत्र बागायती होऊन त्यांची आर्थिक भरभराट झाली आहे. त्यांचा पुढील मानस शेततळ्यावर कुक्कुटपालन करण्याचा आहे. आता आपण आपले शेतकरी अभिजित निकम यांच्याशी संवाद साधणार आहोत. माझं नाव अभिजित राजेंद्र निकम, थाना झारगडवाडी, तालुका बारामती, जिल्हा पुणे. माझी शेती जिरायची होती पूर्वी, त्यानंतर पाणी कमी पडत होतं. मला पाणी कमी पडत होतं म्हणून एक आयडिया म्हणून यूट्यूबद्वारे मला सुचलेली ही आयडिया आहे. त्यानंतर मी शेततळ्याचा प्रयत्न केला. भरपूर शेततळे बाहेर जाऊन पाहिले पण आणि ते शेततळ्याचा माझ्या डोक्यात एक प्रकल्प आला की आपण पाणी कसं होते म्हटल्यानंतर शेततळ पाणी साठा करतो म्हणून मी शेततळ बनवलेलं आहे. यापूर्वी माझं पीक हे जोमात आलेलं असताना नंतर पाण्याहून पीक जळून जात होतं, तर ते आता ते जळून जात नाही आहे. शेततळ मारल्यामुळं माझ्या पिकाला भरघोस असं पाणी मिळत आहे. माझ्या पिकात या शेततळ्यामध्ये मी सध्या मत्स्यपालनही करत आहे. तर वर्षाकाठी मला या शेततळ्यामधून 4 ते 5 लाख रुपयाचं उत्पन्न मिळत आहे. खर्च 1 लाख रुपये सोडता 3 ते 4 लाख रुपये असं उत्पन्न मला नफा होत आहे. आणि माझ्या पिकाला आता सध्या त्या शेततळ्यामुळे त्यात मी मासे सोडल्यामुळं त्या माशांची विष्ठा म्हणजे खत रानाला खत असं भरघोस मिळत आहे. आणि त्यामुळे मला माझा शेतीचा खर्च एकरी जर 20 ते 25 हजार रुपये खताला जात असतील तर मी आता सध्या एकराला माझा सेंद्रिय खताचा डोस मटेरियल हे जे आहे ते 7 ते 8 हजार रुपयाचं फक्त वापरत आहे. तर माझा त्यातून प्रॉफिट होत आहे 10 ते 12 हजार रुपये वर्षाकाठी. इथं माझं क्षेत्र आहे 15 एकर, त्यातलं 7 ते 8 एकर दरवर्षी ऊस असतो. 7 ते 8 एकरच्या मागं माझं 70 ते 80 हजार रुपये, 10 हजार रुपये एकर जरी म्हटलं तरी 70 ते 80 हजार रुपये वाचत आहेत. अशा पद्धतीने शेततळ्याचं मी नियोजन केलेलं आहे. ज्याला जमेल जास्तीत जास्त असं लोकांनी त्या शेततळ्याचा उपयोग करावा. ज्याला अवेलेबल आहे त्याने शेततळं लवकरात लवकर करून घ्यावं. शासनाचंही आर्थिक मदत म्हणून या ठिकाणी खोदणी कामासाठी किंवा पेपर टाकण्यासाठी अनुदान मिळत आहे, तेही तुम्ही वापरू शकता. या मदतीद्वारे मी एवढं सांगू इच्छितो शेतकरी बांधवांना की लवकरात लवकर तुम्ही पण हा काहीतरी असा वेगळं काहीतरी करा म्हणजे तुमचीही शेती सुजल आणि सुफल अशा पद्धतीने. आम्हाला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.